आपल्या पगारात महिन्याचा खर्च भागतो पण आनंदी जीवन नाही, म्हणूनच ग्रो ग्रीन इलेगोच्या तुफान यशानंतर सादर करीत आहोत ग्रो ग्रेन। घर बसल्या स्मार्ट वर्क करून पैसे कमावण्याची अपूर्व संधी, ना टार्गेट ना टेंशन। आता आपल्या खर्चाच्या 500 रुपयात स्मार्ट वर्क करून कमवा दरमहा तब्बल 50,000 रुपये। अधिक माहितीसाठी या नंबरवर नाव आणि शहर व्हॉट्सअप करा 94 23 81 03 93 94 22 18 83 76। केंद्र सरकारने निवडणूक मतदार नोंदणीबाबत मोठा निर्णय घेतलाय। यामध्ये मतदार ओळखपत्र आणि आधार क्रमांक लिंक करण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे। तुर्तास आधार क्रमांक लिंक करणे हे ऐच्छिक बाब असणार आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाने निवडणूक सुधारणा संबंधीच्या विधेयकांना मंजुरी दिली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने 3 मोठे बदल केलेत। यामध्ये मतदार ओळखपत्र आणि आधार क्रमांक लिंक करण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे। तुर्तास आधार क्रमांक लिंक करणं ही एक ऐच्छिक बाब असणार आहे। त्यामध्ये नवीन मतदार म्हणून नाव नोंदणी करण्यासाठी नवमतदारांना 1 वर्षात 4 वेळेस संधी देण्यात येणार आहे। नवीन मतदार नोंदणीसाठी असलेल्या 1 जानेवारीच्या मुदत तारखेमुळे अनेक युवकांना मतदान नोंदणीसाठी अडचणी येत असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं होतं। 1 जानेवारी ही तारीख असल्यानं 2 जानेवारी आणि त्यानंतर वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या युवकांना मतदार नोंदणी करता येत नव्हती। त्यांना थेट पुढील वर्षाची प्रतीक्षा करावी लागत होती। नुकतंच कायदा आणि न्याय मंत्रालयानं संसदेच्या एका समितीला सांगितलंय की लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 14B मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे, जेणेकरून दरवर्षी मतदार नोंदणीसाठी 4 तारखा असतील। यामध्ये 1 जानेवारी, 1 एप्रिल, जुलै आणि 1 ऑक्टोबर या तारखांचा समावेश करण्याचा प्रस्ताव आहे। त्यामुळे नवीन मतदारांना नोंदणीसाठी वर्षभराची प्रतीक्षा करावी लागणार नाही आहे। मार्चमध्ये तत्कालीन कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात म्हटलं होतं की एकाच व्यक्तीची दुबार मतदार नोंदणी करण्याच्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगानं आधार क्रमांकाशी जोडण्याचा प्रस्ताव मांडलाय, जेणेकरून एकाच व्यक्तीची वेगवेगळ्या ठिकाणी मतदार म्हणून नोंदणी होण्यास आळा घातला जाईल। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।